दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. खासदार संजय पाटील अनिल बाबरांना पाटण, हातनूर येथे संजय पाटलांचा आमदारांना इशारा. आम्हाला एखाद्याला घोड्यावर बसवताही येतं आणि घोड्यावरून खाली खेचताही येतं, असा अप्रत्यक्ष इशारा आमदार अनिल बाबर यांना खासदार संजय पाटील यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी वैभव पाटलांना आमच्याकडे या आणि घोड्यावर बसायला सज्ज व्हा असं आवाहन केलं. हातनोर येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार संजय पाटील, अमरसिंह देशमुख आणि वैभव पाटील आदी मंडळी एकत्र आली होती. यावेळी सर्वांनीच आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदार संजय पाटील यांनी आम्ही घोड्यावर बसवू शकतो तर खालीही खेचू शकतो असा इशारा देत येणाऱ्या काळात आमदार बाबर यांच्या विरोधात आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. अमरसिंह देशमुखांनीही येणाऱ्या काळात खणापूर अटपडीचा आमदार वेगळा असेल असे सांगितले. असं वातावरण काय आहे, तसं चालणार काय आहे, काय वाटत असू दे. उद्याच्या विधानसभेला तिथला आमदार वेगळा असणार आहे लक्षात घ्या, एवढंच विचार. आणि आज दोन्हीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतोय याच्यामध्ये बदल होणार. एकूणच या कार्यक्रमात बाबर विरोधकांनी आमदार बाबर यांच्यावर टीकेचे तोफा डागल्या. यावर आमदार बाबर काय उत्तर देतात याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. मागे एकदा बाबर यांनी 2034 पर्यंत फाटी शिव देणार नसल्याचं सांगत सर्व विरोधकांना खुले आव्हान दिले होते. गेल्या काही दिवसात आमदार अनिल बाबर व खासदार संजय पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. कारखान्याच्या मुद्द्यावरून दोघे आमने सामने आले आहेत, एकमेकांना बघून घेण्याचे आव्हान दिले आहे. दोघांच्यात संघर्ष अटळ असल्याचं दिसत आहे. संजय पाटलांना कारखाना विकत घेऊनही हाती लागला नाही, तो चालवण्यासाठी बाबर अडचणी आणत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे दोघांच्यात संघर्षाची वाद जोरदार पेटण्याची लक्षणे आहेत. बाबर यांना घोड्यावरून खाली खेचण्याचा म्हणजेच विधानसभेला पराभूत करण्याचा इशारा बाबर यांना संजय पाटलांनी दिला आहे. आमदार अनिल बाबर अतिशय चिवट व जिगरबाज राजकारणी आहेत, त्यामुळे संजय पाटलांना बाबर यांना पराभूत करण्यात यश येणार की बाबर एकटे या सर्वांना पुरून उरणार हे येणाऱ्या काळात कळेलच. तुतास खणापूर अटपाडीचे राजकारण संघर्षाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.